आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 6 हा सोडून पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर प्रश्न 6 पहिला प्रश्न आहे 2x + 3y = 106। दुसरं समीकरण 3x + 2y = 0। हे दोन समीकरणं दिले आहेत, हे एकरेषीय समीकरण नाही। तर सुरुवातीला आपल्याला या दोन्ही समीकरणांना एकरेषीय समीकरणामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल। एकरेषीय समीकरणामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला? तर समजा 1/x = m व 1/y = n मानू, म्हणून आपलं समीकरण काय होईल? 2m + 2/3n = 1/6। आणि दुसरं समीकरण होईल 3m + 2n = 0। हे समीकरण 2 होईल। तर समीकरण 1 बघा, अपूर्णांक आलेले आहेत 1/2/3 आणि 1/6। हा छेद काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या दोन्ही छेदांच्या लसावीने पूर्ण समीकरणाला गुणावं लागेल। समजा लसावी लक्षात येत नसेल पटकन, तर काय करायचं आपण? तर या दोन्ही छेदांचा पाडा म्हणायचा, या दोन्ही संख्यांची जी सामायिक संख्या आहे, लहानात लहान संख्या जी येईल सामायिक, तिने आपण याला गुणायचं। मग काय करायचं? आता 3 आणि 6 आहे, तर 6 समीकरणाला गुणू म्हणजे 3 आणि 6 कटून जाईल, म्हणजेच ही लसावी यांची 6 आहे। तर काय करूया आपण? 6 गुणू या समीकरण 1 समीकरण 1 6 गुणू, म्हणून 6 × 2m + 6 × 2/3n = 6 × 1/6 काय होईल? 6 × 2 = 12m + 3 × 3 = 6, तर बेदुनी 4n = 6 कटून गेलं 1। हे समीकरण आपल्याला मिळून जाईल। तर याला आपण नवीन नाव द्यायचं समीकरण 3। मग आता 2 आणि 3 विचार करायचा, त्याच्यामध्ये यमचे आणि यनचे सहगुणक पाहू। यमचं 3n आहे, खाली 12 आहे, वर पहिल्या दुसऱ्यामध्ये यनचा सहगुणक 2 आहे आणि तिसऱ्यामध्ये 4 आहे। तर कोणतंही एक सारखं करावं लागेल आपल्याला। तर आपण काय करूया? समीकरण 2 गुणू, म्हणजे 4n 4n दोन्ही सेम होईल, म्हणून समीकरण 2 गुणू, काय होईल मग? 2 × 3m + 2n = 0। हे समीकरण 2 आहे आपलं। तर किती येईल मग? 6m + 2 = 4n = 0 या समीकरणाला नाव देऊ आपण समीकरण 4। मग आता काय करूया? दोन्ही समीकरणं आपण बरोबर करून घेतले, म्हणजे यनचे सहगुणक सारखे झाले 4n 4n। तर चिन्ह सारखे आहेत, चिन्ह वेगळे करण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागते। मग आपण समीकरण 3 वजा करू, म्हणून समीकरण 3 वजा करू, काय येईल मग? 12m + 4n = 1, 6m + 4n = 0 यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला। वजाबाकी केल्यामुळे खालचे चिन्ह बदलतील, खालच्या समीकरणाचे जे काही समीकरण असेल खालचं, आता इथं 4th आहे म्हणून 4th चिन्ह बदलतील। धनचं 6m ऋण 6m झालं आणि धनचं हे ऋण, हे धनचं ऋण, शून्यला कोणतंही चिन्ह असत नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तर 4n 4n कटून गेलं, 12 मधून 6 गेले 6m = 1 मधून 0 गेलं 1, तर m बरोबर आली किंमत m = 1/6 कशी आली? तर हे गुणिले 6 बरोबरच्या पलीकडे जाऊन भागिले झालं, म्हणजे 1/6 झालं। ही किंमत m = 1/6 ही किंमत सोप्या समीकरणामध्ये ठेवायची। तर सोपं समीकरण कोणतं आहे आपल्या याच्यातलं? तर आपल्याला याच्यातलं सोपं समीकरण वाटेल 2 ठेवू, ही किंमत 2 ठेवू। काय होईल मग 2 ठेवल्यानंतर?
तीन कंसात 1/6 प्लस 2n बरोबर 0 हे समीकरण 2 आहे आपलं. मग 3 × 6 म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 1/2 आलं, 1/2 प्लस 2n बरोबर 0. तर इथं छेद सारखा करून घेऊया आधी, किंवा छेद सारखा करण्याच्या आधी हे धन असेल तिकडे दोन ऋण होईल, 2n बरोबर ऋण 1/2. तर हे गुणिले असलेलं तिकडे पलीकडे जाऊन काय होईल, भागिले होईल, म्हणून n बरोबर ऋण 1/2 × 2 म्हणजे भागिलेत गेलं, हे गुणिले असलेलं बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागिले, म्हणून n बरोबर ऋण 1/4 ही किंमत आली आपल्याला. म्हणून काय करायचं आता, आपली मूळ किंमत काय होती, 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n, त्या किमती ठेवूया. पण 1/x बरोबर m व 1/y बरोबर n, म्हणून काय करता येईल आपल्याला, 1/x बरोबर m ची किंमत आलेली आहे 1/6 व 1/y बरोबर आलेला आहे 1/4. 1/y म्हणजे n ची किंमत आलेली आहे 1/4, ऋण 1/4 आहे. तर काय होईल मग इकडं, आता हे भागिले असलेले इकडे येऊन गुणिले होईल आणि हे भागिले असलेले पलीकडे जाऊन गुणिले होईल, म्हणून आपण इकडेच करूया, डावी बाजू उजवीकडे घेऊया आणि उजवी बाजू डावीकडे, 1/x बरोबर 1/6 व किंवा व करण्याऐवजी आपण असं पूर्ण रेषोडूया, तर y × 1 बरोबर 1/4. तर इकडं आलं x बरोबर 6 आणि इकडं आलं y बरोबर 4, y 1 y 4 1 4, म्हणून आपली उकल झाली, उकल बरोबर 6, तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न 6 दुसरा प्रश्न आहे, 7/2x + 1 + 13/y + 2 = 27 हे पहिलं समीकरण, आणि दुसरं 13/2x + 1 + 7/y + 2 = 33 हे दुसरं समीकरण आहे, हे सुद्धा रूपांतरणाचं आहे. मग आता याला आपण रूपांतर करूया, काय करता येईल, म्हणून काय येईल, 1/2x + 1 = m व 1/y + 2 = n मानू. त्याच्यानंतर समीकरण काय होतील बदल, मग 7m + 13n = 27 हे समीकरण 1 होईल, आणि 13m + 7n = 33 हे समीकरण 2 होईल. आता 1 व 2 आपण जर व्यवस्थित पाहिलं काळजीपूर्वक तर काय दिसून येईल आपल्याला, तर 7m पहिल्यामध्ये m चा सहगुणक 7 आहे आणि दुसऱ्यामध्ये n चा सहगुणक 7 आहे, पहिल्यामध्ये n चा सहगुणक 13 आणि दुसऱ्यामध्ये m चा सहगुणक 13 आहे, म्हणजे सहगुणकांची अदलाबदल केलेली आहे. ज्यावेळेस सहगुणकांची अदलाबदल केलेली असते त्यावेळेस सहगुणकांची अदलाबदल केलेल्यानंतर आपल्याला लहान समीकरण करण्यासाठी काय करावं लागतं, तर त्या समीकरणांची एकवेळेस बेरीज एकवेळेस वजाबाकी करावी लागते. मग बघूया आपण एकवेळेस वजाबाकी आणि एकवेळेस बेरीज करूया. म्हणून समीकरण 1 व 2 ची बेरीज करू, +13n = 27 समीकरण 1, 13m + 7n = 33 हे समीकरण 2, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर खाल्ले चिन्ह बदलणार नाहीत, फक्त वजाबाकीच्या वेळेसच ती चिन्ह बदलतील. मग बेरीज करत आहोत आपण, काय होईल मग बेरीज, 7 आणि 13 20m + 20n = 33 आणि 27 60. मग याच्यामधलं 20 कॉमन काढूया आपण लहान समीकरण करण्यासाठी, 20 कॉमन काढलं तर m + n = 3. मग कॉमन काढलं म्हणजे त्याला आपण 20 भागूया, 20 भागले किंवा भागून 20 कटलं तर समीकरण आलं m + n = 3 हे समीकरण नवीन आलेलं 3 देऊया आपण. छोटं समीकरण मिळालं,
आता समीकरण एक व दोनची एक वेळेस वजाबाकी करायची. काय करूया आपण, एक वेळेस वजाबाकी करूया. म्हणून या ठिकाणी करतो मी समीकरण एक व दोनची वजाबाकी करू. काय येईल मग वजाबाकी केल्यानंतर? सात एम प्लस तेरा एन बरोबर सत्तावीस. दुसरा आहे तेरा एम प्लस सात एन बरोबर तेहतीस. हे समीकरण दोन. आता यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करते वेळी मी काय म्हणलं होतं, खालचे चिन्ह बदलतात. धनचं ऋण, धनचं ऋण, धनचं ऋण. मग काय होईल हे? तेरामधून सात गेले, ऋण सहा उरतील. सहा एम प्लस सहा एन बरोबर तेहतीस. म्हणून सत्तावीस गेले, ऋण सहा. तर आपण काय करूया, ऋण चिन्ह कॉमन काढूया. फक्त सहा काढलं तरी चालेल, पण आपण यम किंमत काढण्यासाठी ऋण काढूया किंमत, किंवा आपल्याला सहा जरी काढलं तरी चालेल. म्हणून सहा काढूया कॉमन. तर ऋण यम प्लस यन बरोबर ऋण एक छेद सहा, म्हणजे सहाने भागला आपण, सहाने भागले. मग समीकरण काय आलं आपलं? ऋण यम प्लस यन बरोबर ऋण एक. हे समीकरण चार. आता दोन्ही समीकरणं लहान मिळाली आपल्याला. तिसऱ्या समीकरणामध्ये यम प्लस यन बरोबर तीन, आणि चौथ्यामध्ये यम ऋण यम प्लस यन बरोबर ऋण एक. मग या दोघांची जर आता आपण बेरीज केली तर ऋण यम आणि धन यम कटून जाईल. म्हणून समीकरण तीन व चारची बेरीज करू. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते की बेरीज करायची का वजाबाकी. जर एखाद्या चलाचे सहगुणक सारखे असतील आणि त्यांचे चिन्ह जर वेगवेगळे असतील तर बेरीज करायची, आणि जर एखाद्या चलाचे सहगुणक सारखे आहेत आणि चिन्ह सारखे आहेत म्हणजे वेगवेगळे नाहीत. आता इथं बघा, धनयम ऋणयम वेगवेगळे आहेत म्हणून आपण बेरीज करत आहोत, पण जर सारखे असतील धनयम धनयम आणि आपल्याला यम कटवायचं असेल तर वजाबाकी करायचं. त्यामुळे काय होईल, खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलतात आणि ते वजा होतात, त्याच्यामुळे धनऋण कटून जाईल. पण आता इथं आधीच वेगळे आहेत ऋणयम धनयम, त्याच्यामुळे आपण बेरीज करत आहोत. म्हणून तीन आहे, यम प्लस यन बरोबर तीन. हे समीकरण तीन आहे. आणि ऋण यम प्लस यन बरोबर ऋण एक हे समीकरण चार आहे. यांची आपण काय करत आहोत? बेरीज. म्हणून काय होईल, ऋण धन यम कटून गेलं, दोन यन बरोबर काय होईल, तीनमधून ऋण एक गेले, धन दोन आले. म्हणून यन बरोबर दोन छेद दोन बरोबर एक. हे गुणिले दोन असलेलं तिकडे जाऊन भागिले झालं, त्याच्यामुळे दोन छेद दोन बरोबर एक. ही किंमत आपण तीनमध्ये ठेवू, तीनमध्ये ठेवू. तीनमध्ये ठेवल्यानंतर काय होईल, तीन आहे आपलं यम प्लस यन, म्हणजेच यम प्लस एक बरोबर तीन. हे धन एक असलेलं ऋण एक होईल. यम बरोबर तीन मायनस एक, यम बरोबर येईल दोन. यम बरोबर दोन आलं. पण आपले यम व यनच्या जर किमती आपण पाहिल्या तर काय येतील, एक छेद दोन एक्स प्लस एक बरोबर यम व एक छेद वाय प्लस दोन बरोबर यन या किमती आहेत. मग आपण आता मूळ किमती परत ठेवूया याच्यामध्ये. तर बघा, पण आपण लिहूया एक छेद दोन एक्स प्लस एक बरोबर यम आहे व एक छेद वाय प्लस दोन बरोबर आहे यन. मग यम व यनच्या किमती मिळालेल्या आहेत, यमची आलेली आहे दोन, यनची आलेली आहे एक. तर या किमती आपण ठेवूया, समीकरण तयार करूया. म्हणून काय येईल, एक छेद दोन एक्स प्लस एक बरोबर यमची किंमत आलेली आहे दोन, आणि इकडं एक छेद वाय प्लस दोन बरोबर यनची किंमत आलेली आहे आपली एक. एक ठेवलं, त्यांचा छेद काय नाही म्हणजे
एक आहे। तर अपूर्णांकाच्या नियमानुसार तिरपा गुणाकार करून घेऊया आपण, काय येईल मग, दोन कंसात दोन एक्स प्लस एक बरोबर एक गुणिले एक, तर बेदुनी चार एक्स प्लस बेक बे बरोबर एक एकी एक, म्हणून काय येईल इकडं, चार एक्स बरोबर हे धन असलेलं पलीकडे जाऊन ऋण होईल एक मायनस दोन, मग चार एक्स बरोबर ऋण एक येईल, ऋण दोनमधून धन एक गेलं ऋण एक, मग हे गुणिले चार असलेलं पलीकडे जाऊन भागिले होईल, पलीकडे म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे, एक्स बरोबर ऋण एक छेद चार ही किंमत मिळाली। त्याच्यानंतर वायची काढूया आपण, एक कंसात वाय प्लस दोन बरोबर एक गुणिले एक, वाय एक वाय प्लस बे एक बे बरोबर एक एक एक, हे धन दोन असलेलं पलीकडे जाऊन ऋण दोन होईल, वाय बरोबर एक मायनस दोन, वाय बरोबर ऋण एक, ऋण दोनमधून धन एक गेले ऋण एक, म्हणून आपली उकल आली, उकल बरोबर ऋण एक छेद चार कॉमा ऋण एक, ही आपली उकल आली। या पद्धतीने आपण समीकरण प्रश्न सहाव्यामधील प्रश्न दुसऱ्या हा सोडवलेला आहे, याच्यामध्ये पहिली उकल काय आली त्याची, ऋण एक छेद चार कॉमा ऋण एक। तर आता आपला तिसरा प्रश्न सुरू आहे, संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधील सहाव्यातला तिसरा प्रश्न, दोन आपण पाहिलेले आहेत। एकशे 148 छेद एक्स प्लस 231 छेद वाय बरोबर 527 छेद एक्स वाय, आणि दुसरं समीकरण आहे 231 छेद एक्स प्लस 148 छेद वाय बरोबर 610 छेद एक्स वाय, हे दोन समीकरणं आहेत। तर यामध्ये आपल्याला आधी एकसामायिक समीकरणे करून घ्यावं लागतील, म्हणजे रेषीय समीकरणामध्ये याचं रूपांतर करावं लागेल, म्हणून काय करावं लागेल हे थोडे वेगळे आहेत, डायरेक्ट आपल्याला एक छेद एक्स आणि एक छेद वाय या किमती धरता येणार नाहीत, कारण का तर पुढं छेदामध्ये एक्स वाय आहे, तर ते कटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर अपूर्णांकाचा नियम वापरावा लागेल। काय येईल मग बघा, तिरपा गुणाकार केल्यानंतर इथे समीकरण एक लिहून घेऊया आपण, सुरुवातीला 148 छेद एक्स प्लस 231 छेद वाय बरोबर 527 छेद एक्स वाय, हे समीकरण एक, तर याला सोडून घेऊया आपण, काय येईल मग, 148 वाय प्लस 231 एक्स बरोबर, आणि छेदात काय येईल, एक्स गुणिले वाय एक्स वाय बरोबर 527 छेद एक्स वाय, काय होईल त्याच्यानंतर मग, हे छेदातले दोन्ही एक्स वाय असलेले कटून जातील, का कटून जातील, तर हे भागिले असलेले इकडं गुणिले आले तर कटल, आणि हे भागिले असलेले इकडं गुणिले आले तर कटून जाईल, म्हणून आपलं नवीन समीकरण काय झालं, 231 एक्स प्लस 148 वाय बरोबर 527, समीकरण हे तीन देऊ, तीन का दिलं, तर दोन आपल्याला हे घेतलेलं आहे असं समजून हे समीकरण आपण दिलं तीन। त्याच्यानंतर दुसरं समीकरण आहे आपलं 231 छेद एक्स प्लस 148 छेद वाय बरोबर 610 छेद एक्स वाय, मग इथेही छेद समान करून घेऊया आपण तिरपा गुणाकार करून, 231 वाय प्लस 148 एक्स छेद एक्स वाय बरोबर 610 छेद एक्स वाय, एक्स वाय कटून गेलं, म्हणून नवीन समीकरण आलं आपलं 148 एक्स प्लस 231 वाय बरोबर 610, हे समीकरण आलं आपलं चार, हे चार आलं, म्हणून आपलं हे मुख्य काय होतं, दोन होतं। तर तीन व चारचे आपण सहगुणक बघितले, तर तीन व चारचे सहगुणक काय होतील, एक वेळेस बेरीज एक वेळेस वजाबाकी, हे दोन समीकरणं होतील, म्हणून समीकरण तीन व चारची एक वेळेस बेरीज एक वेळेस वजाबाकी करायचं, कारण आपल्याला छोटे समीकरणं हवे आहेत, म्हणून कारण यांच्या सहगुणकांची अदलाबदल केलेली आहे सेम दुसऱ्या गणितासारखं, म्हणून काय येईल मग इथं, 231 एक्स प्लस 148 वाय बरोबर 527, हे समीकरण तीन, आणि 148 एक्स प्लस 231 वाय
बरोबर 610 हे समीकरण 4 यांची बेरीज काय येईल मग यांची बेरीज येईल 379x प्लस 379y बरोबर 1137 मग काय होईल यांची 379 जर आपण कॉमन काढलं तर कंसामध्ये काय राहील x प्लस y बरोबर तर 3 भाग जाईल असं वाटतं बघूया आपण 3 9 27 चल 2 3 7 21 आणि 2 23 चल 2 3 9 2 11 म्हणजे 3 भाग जात आहे म्हणून याला आपण 379 भागलं असं समजूया 379 कटून गेलं 379 भागले तर काय आलं मग नवीन समीकरण आपलं आलं म्हणून नवीन समीकरणाला आपलं एक्स प्लस वाय बरोबर 3 हे समीकरण नवीन नाव देऊया आपण 5 देऊया कारण 3 व 4 आधी झालेले आहेत तर ह्याच्यानंतर काय करायचं आता समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करूया 3 व 4 ची वजाबाकी करू तर 3 काय आहे आपलं तर समीकरण 3 आहे 231x प्लस 148y बरोबर 527 आणि 4 आहे 148x प्लस 231y बरोबर 610 हे समीकरण 4 यांची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करताना प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलतात धनचं ऋण धनचं ऋण धनचं ऋण काय आलं मग 231 148 गेले किती उरले 11 गेले 3 त्याच्यानंतर 12 4 गेले 883x प्लस मायनस 83y बरोबर आता ऋण 610 धन 527 गेले तर किती उरतील मग इथं 83 उरतील इथं पण ऋण 83 तर आपण 83 कॉमन काढूया 83 कॉमन काढले म्हणजे 83 भागायचं आहे आपल्याला तर किती येईल मग इथं एक्स मायनस वाय बरोबर ऋण 1 आणि 83 आपण याला भागलो 83 भागले म्हणून आपलं नवीन समीकरण काय आलं एक्स मायनस वाय बरोबर ऋण 1 हे समीकरण 6 देऊ आपण तर 5 व 6 आपण बघूया काय आहे 5 व 6 तर एक्स प्लस वाय बरोबर 3 आणि एक्स मायनस वाय बरोबर ऋण 1 म्हणजे ऋण वाय धन वाय आपल्याकडे आहे म्हणजे बेरीज करावी लागेल आणि सहगुणक पण सारखे आहेत त्याच्यामुळे सोपं जाईल आपल्याला म्हणून समीकरण 5 व 6 ची बेरीज करू काय येईल मग एक्स प्लस वाय बरोबर 3 आणि एक्स मायनस वाय बरोबर ऋण 1 यांची बेरीज केली तर धन ऋण वाय वाय कटून गेलं एक्स आणि एक्स 2x बरोबर 3 ऋण 1 गेले 2x बरोबर 2/2 बरोबर 1 हे गुणिले 2 असलेलं पलीकडे जाऊन भागिले झालं ही किंमत कितीमध्ये ठेवूया आपण ही किंमत ठेवूया 5 समीकरण 5 ठेवू काय होईल मग समीकरण 5 ठेवल्यानंतर एक्सची किंमत आलेली 1 म्हणून एक्स प्लस वाय बरोबर 3 हे 5 आहे समीकरण म्हणून आपण काय करायचं 1 + y = 3 वाय बरोबर हे धन 1 असलेलं पलीकडे जाऊन ऋण 1 होईल 3 - 1 वाय बरोबर 2 म्हणून उकल आली उकल बरोबर किती येईल 1.2
वाय बरोबर एक कॉमा सॉरी उकल बरोबर एक कॉमा दोन या पद्धतीने आपण तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. संकीर्ण संग्रह एक मधील सहाव्या प्रश्नातला हा तिसरा प्रश्न आहे रूपांतर करण्यात. त्याची उकल आलेली आहे एक कॉमा ऋण दो. आता आपलं चौथं गणित आहे 7x-2y/xy बरोबर 5 आणि दुसरं समीकरण 8x+7y/xy = 15 हे चौथं समीकरण आहे किंवा चौथ्या गणितातली समीकरणं आहेत. तर हे सोडवण्यासाठी आपल्याला थोडी वेगळी पद्धत वापरावी लागेल. छेदात एक्स वाय दिलेलं आहे म्हणून हे छेदातलं एक्स वाय भागिले असलेलं बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन गुणिले होईल दोन्ही समीकरणासाठी. त्याआधी रूपांतर करून घेऊया आपण. आज मग काय येईल इकडं 7x-2y बरोबर हे भागिले असलेलं गुणिले होईल 5xy हे समीकरण एक आणि दुसरं आहे 8x+7y बरोबर 15xy हे समीकरण दोन. तर समीकरण एक व दोनला आपण काय करूया, समीकरण एक व दोनला एक्स वायने गुणूया. समीकरण एक व दोनला एक्स वायने गुणू. काय गुणायचं तर सॉरी गुणायचं नाही भागायचं, एक्स वायने भागू. का बरं तर आपल्याला हे एक्स आणि हे वाय आणि इकडलं एक्स वाय कटवून टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय येईल मग इकडं एक्स वायने भागल्यानंतर 8x/xy समीकरण एकला म्हणलं आपण. किती येईल मग समीकरण एक आहे 7x/xy-2y/xy = 5xy/xy हे समीकरण एक आहे. मग काय येईल इकडे एक्स एक्स कटून गेलं 7/y - हे वाय वाय कटून गेलं 2/x बरोबर हे एक्स वाय कटून गेलं 5 हे समीकरण आलं 3. काय येईल हे समीकरण 3 येईल. मग समीकरण आता दोनला आपण बघूया 8x/xy+7y/xy = 15xy/xy तर xy कटून गेलं, इकडं xx कटून गेलं, इकडं yy कटून गेलं. काय आलं इकडं मग 8y+7x = 15 हे समीकरण 4 होईल. मग आता आपल्याला सुरुवातीला एक्सचं पद घ्यावं लागतं आणि नंतर वायचं पद घ्यावं लागतं. हे आपल्या आपण प्रमाण रूपानुसार घेतो. मग ते बदल करताना आपण डायरेक्ट काय करूया, 1/y आणि 1/xच्या या किमती गृहीत धरूया. म्हणून 1/x = m व 1/y = n मानू. म्हणून काय येईल मग आपलं तिसरं समीकरण काय बदल होईल मग एक्सचं पद आधी घेऊया. ऋण 2m+7n = 5 हे समीकरण घेऊया आपण. 5 बदल करून नाव घेऊया त्याला, 5 घेतलं. त्याच्यानंतर हे एक्सचं पद आधी घेऊया म्हणजेच 7m+8n = 15 हे समीकरण होईल आपलं 6. मग काय झालं याच्यामध्ये बघा, ऋण 2m+7n = 5 आणि 7m+8n = 15 हे दोन्हींचे सहगुणक वेगवेगळे आहेत, यमचे पण आणि यनचे पण. मग आता आपल्याला कुठलं तरी एक सारखं करावं लागेल. तर हे ऋण आणि हे एक धन आहे म्हणून आपण यमचे सारखे करूया. काय करूया मग, समीकरण 5ला 7ने गुणू व 6ला 2ने गुणू. म्हणून समीकरण 5ला 7ने व 6ला 2ने गुणू, त्याच्यामुळे यमचे सहगुणक सारखे होतील. तर बघूया आपण, 7×7 = 2m+7n = 5
काय होईल? 7 × 2 = 14 ऋण 14m प्लस 49n बरोबर 35. याला 5च नाव देऊ आपण, वेगळं नको देऊ. त्याच्यानंतर 7ला आपल्याला कितीने गुणायचं आहे? समीकरण 6ला 2ने गुणायचं आहे, म्हणून 2 × 7 7m प्लस 8n बरोबर 15 हे समीकरण 6वं आहे आपलं. तर काय होईल? 62 × 14m प्लस 82 × 16m बरोबर 30 हे समीकरण किती येईल आपलं? 6 तेच नाव देऊया. मग ऋण 14m आणि धन 14m आलं, म्हणून समीकरण 5 व 6ची बेरीज करू. समीकरण 5 व 6ची बेरीज करू. 5 व 6ची बेरीज करू, काय येईल मग इकडं? ऋण 14m प्लस 49n बरोबर 35 आणि 14m प्लस 16n बरोबर 30 हे समीकरण 6 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज केल्यामुळे चिन्ह बदलणार नाहीत, जे आहे तेच कटून जाईल धन ऋण. आणि 49 आणि 16 किती झाले मग? 65m 65n बरोबर 65, म्हणून n बरोबर 65/65 बरोबर येईल 1. n बरोबर 1 ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवूया? सोपं कोणतं आहे आपलं? काढलेल्या समीकरणापैकी सोपं आहे आपलं 5. 5 मध्ये ठेवूया. 5 मध्ये ठेवू, कोणत्याही समीकरणात किंमत ठेवली तरी चालते. मग ऋण 2m प्लस 7 × 1 बरोबर 5 समीकरण 5 आहे आपलं. ऋण 2m प्लस 7 = 5 हे धन असलेल्या पलीकडे जाऊन ऋण होईल. ऋण 2m बरोबर 5 - 7 ऋण 2m बरोबर ऋण 2. दोन्हीकडे ऋणचिन्ह आलं तर कटून जाईल, म्हणून m बरोबर 2/2 = 1 m बरोबर किंमत आली 1. मग पण मूळ किमती काय आहेत आपल्या? मूळ किमती थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजेच m कशाला धरलं आहे आपण? 1/x बरोबर m धरलं आणि 1/y बरोबर n धरलेलं आहे आपण. म्हणून काय होईल आपलं? म्हणून काय करता येईल आपल्याला? 1/x बरोबर m व 1/y बरोबर n. म्हणून 1/x बरोबर mची किंमत आलेली आहे 1 व 1/y किंमत आलेली आहे 1च. म्हणून हे भागिले असेल तिकडे जाऊन गुणिले होईल, x गुणिले 1 बरोबर 1 आणि इकडं पण येईल y गुणिले 1 बरोबर 1. x बरोबर 1 येईल आणि इकडं पण y बरोबर 1. म्हणून उकल आली 1,1. तर चौथ्या गणिताची, प्रश्न 6व्यामधील चौथ्या गणिताची उकल आलेली आहे 1,1. आता आपलं 5वं गणित चालू आहे, प्रश्न 6व्यामधील 5वं गणित. त्याच्यामध्ये समीकरण थोडे वेगळे दिलेले आहेत, दिसायला अवघड आहेत पण खूप सोपे आहे. बघा, 1/2 × 3x + 4y प्लस 1/5 × 2x - 3y बरोबर 1/4. आणि दुसरं समीकरण आहे 5/3x + 4y - 2/2x - 3y बरोबर ऋण 3/2. हे दोन समीकरणं दिलेले आहेत, रूपांतरणाचीच आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? यांच्या किमती रूपांतर करून घ्यावं लागेल, एकसामायिकमध्ये रूपांतर करावं लागेल याला. म्हणून काय येईल? समजा 1/3x + 4y बरोबर m व 1/2x - 3y बरोबर n. मग
बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न पडला असेल की यम आणि यनच घ्यायचं का? नाही, तुमच्या मनावर ए ते झेडपर्यंतचं कुठलंही एक अक्षर तुम्ही येथे गृहीत धरू शकता. यम व यन हे मी रुळलेले अक्षरं आहेत म्हणून आपण हे घेतो, पण कोणी पी घेईल, कोणी क्यू घेईल, कोणी एक्स वाय घेईल, कोणी एल एम एन पैकी घेईल, आपल्याला जे वाटेल ते कुठलंही एक अक्षर घ्यायचं. तर 1/3x + 4y बरोबर यम व 1/2x - 3y बरोबर यन मानू. म्हणून समीकरणं काय होतील हे बदललेली, मग 1/2m प्लस 1/5n बरोबर 1/4 हे पहिलं समीकरण होईल. आणि त्याच्यानंतर दुसरं होईल 5m - 2n बरोबर 3/2. आपल्याला छेद कटून टाकण्यासाठी यांची लसावी आहे 20, म्हणून समीकरण 1 20 गुणू. म्हणून काय होईल इकडे 20 × 1/2m प्लस 20 × 1/5n बरोबर 20 × 1/4. म्हणजे काय झालं, 1 × 2 = 20, 5 × 5 = 25, 4 × 4 = 25. म्हणून नवीन समीकरण काय आलं आपलं पहिलं, 10m + 4n बरोबर 5 हे समीकरण आलं नवीन आपलं. त्याला एकच नाव देऊ कारण पुढं बदलायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर समीकरण 2 काय करूया, 2 गुणू कारण छेदातील 2 काढायचं आहे. म्हणून 2 × 5m - 2 × 2n बरोबर 2 × 3/2. किती येईल, 5 × 2 = 10m - 4n बरोबर 2 कुठून गेलं, -3. हे समीकरण 2 नाव दिलं. मग 10m + 4n बरोबर 5 आणि 10m - 4n बरोबर 3 हे 2 समीकरणं मिळाली. आणि यांचे सहगुणक सारखे आहेत, यांचे 4 आणि चिन्हसुद्धा वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण यांची दोघांची बेरीज करूया. म्हणून समीकरण 1 व 2 ची बेरीज करू, काय येईल, मग 10m + 4n बरोबर 5 हे समीकरण 1 आणि 10m - 4n बरोबर 3 यांची बेरीज काय होईल. मग बेरीज केल्यामुळे हे धन ऋण कटून गेलं, 20m बरोबर 5 × 3 गेले 2, तर यम बरोबर 2/20 म्हणजे हे गुणिले असलेले इकडे येऊन भागिले झालं, 1 × 2 = 20, यम बरोबर 1/10 ही किंमत कितीमध्ये ठेवूया आपण. समीकरण सोपं कोणतं आहे, समीकरण 1 ठेवू, ही किंमत 1 ठेवू. म्हणून समीकरण 1 आहे आपलं 10 × 1/10 + 4n बरोबर 5 मग हे 10 कटून गेलं, कंस म्हणजे गुणिले असतो, तर इकडे किती आलं, 1 + 4n = 5. तर हे धन 1 असलेलं तिकडे 2 ऋण होईल, 4n = 5 - 1, तर 5 × 1 गेलं 4 राहिले आणि हे 4n, तर हे गुणिले 4 तिकडे 2 भागिले होईल, n बरोबर 4/4 बरोबर 4×4 n बरोबर 1 ही किंमत आली. मग यम व यन आपण गृहीत धरलेला 1/3x + 4y बरोबर यम व 1/2x - 3y बरोबर यन, म्हणून त्या मूळ किमती आपण घेऊया. पण 1/3x + 4y बरोबर यम व 1/2x - 3y बरोबर यन, म्हणून काय करता येईल आपल्याला, 1/3x + 4y बरोबर यमची किंमत आलेली 1/10. तर गुणाकार केल्यानंतर काय होईल, तिरपा
एक कंसात तीन एक्स प्लस चार वाय बरोबर एक गुणिले दहा, तर नवीन समीकरण मिळेल आपल्याला तीन एक्स चार वाय बरोबर दहा. या समीकरणाला नाव देऊ आपण तीन. आता इकडलं पाहूया, एक छेद दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर यन, म्हणजेच यनची किंमत किती आलेली आहे आपल्याकडं एक. त्याचा छेद काय नाही म्हणजे एक समजायचं, एक कंसात दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर एक गुणिले एक, दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर एक, हे समीकरण चार. तर सगुण सारखे आहेत का इथं? नाही. तर चिन्ह वायचे वेगवेगळे आहेत म्हणून आपण वायसारखं करूया. तर काय करता येईल मग आपल्याला? समीकरण तीनला तीनने व चारला चारने गुणू, कारण आपल्याला सारखं करायचं आहे म्हणून. चारला तीनने गुणलं तर चार त्रिक बारा येईल, आणि इथं तीनला चारने गुणलं तर चार त्रिक बारा येईल. म्हणून तीनला कितीने गुणलं आहे आपण? तीनने गुणायचं आहे. तीन कंसात तीन एक्स प्लस चार वाय बरोबर दहा, हे तीन आहे म्हणून किती होईल? तीन त्रिक नऊ एक्स प्लस तीन चौक बारा वाय बरोबर तीन दहा तीस. त्याला नाव देऊ आपण पाच. त्याच्यानंतर चार कंसात दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर एक, चार दोन्ही आठ एक्स मायनस बारा वाय बरोबर चार, हे समीकरण सहा. तर पाच व सहाची आपण बेरीज करूया, कारण बारा बाराची चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून. समीकरण पाच व सहाची बेरीज करू, किती येईल मग? नऊ एक्स प्लस बारा वाय बरोबर तीस, आठ एक्स मायनस बारा वाय बरोबर चार, यांची बेरीज करायची आपल्याला. धनऋण कटून गेलं, आठ आणि नऊ सतरा एक्स बरोबर तीस आणि चार चौतीस, एक्स बरोबर चौतीस भागिले सतरा, हे गुणिले असेल इकडे येऊन भागिले झालं, सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस, एक्स बरोबर दोन ही किंमत कितीमध्ये ठेवूया? सोपं समीकरण कोणतं आहे? पाचमध्ये ठेवू, पाच किंवा तीनमध्ये ठेवू. एक्स बरोबर दोन ही किंमत आता आपण तीनमध्ये ठेवूया. तर तीन समीकरण काय आहे आपलं? तीन एक्स प्लस चार वाय बरोबर दहा, एक्सची किंमत दोन आलेली आहे. तीन कंसात दोन प्लस चार वाय बरोबर दहा, कंस म्हणजे गुणिले असतं. तर तीन दोन्ही सहा प्लस चार वाय बरोबर दहा, तर हे प्लस सहा तिकडे जाऊन मायनस होईल. चार वाय बरोबर दहा वजा सहा म्हणजे ऋण सहा, तर चार वाय बरोबर दहामधून सहा गेले चार, हे गुणिले चार तिकडे जाऊन भागिले होईल. वाय बरोबर चार भागिले चार म्हणजे चार एक चार, तर वाय बरोबर एक ही किंमत येईल म्हणून आपली उकल झाली. उकल बरोबर किती येईल? दोन क्वामा एक, ही आपली उकल आली पाचव्या गणिताची, दोन क्वामा एक. तर अशा प्रकारे आपला संकीर्ण पहिल्यामधील सहावा प्रश्न पूर्ण संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.